केंद्र सरकारमध्ये आपण राईट टू डिस्कनेक्ट बिल आणले, काय हा विषय आहे, काय करू शकतो? प्रायव्हेट मेंबर्स बिल नावाचं एक असतं, एक गोष्ट जी प्रत्येक खासदार प्रायव्हेट मेंबर्स बिल दर सेशनला 4 बिलं आणू शकतं. तर मी एक राईट टू डिस्कनेक्ट बिल हे प्रस्थापित केलेलं आहे. राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे कामाच्या वेळेनंतर एक स्वतःचा वैयक्तिक वेळ असणं, जिथे कामातलं कोणीही व्यक्तीने आपल्याला फोन करू नये, म्हणजे अर्थातच इमर्जन्सी असली तर करावा, पण त्याच्याशिवाय उगाच फोन करून हे करा वेळेवर ते करा, कामाच्या वेळेच्या बाहेर जो वर्कर आहे त्याला एक स्वतःचा प्रायव्हेट टाईम, प्रायव्हेट आयुष्य. आणि खरं तर अनेक वेळा आपलं सगळ्यांचंच असं झालं आहे की आपलं पर्सनल आयुष्य आणि आपलं प्रोफेशनल आयुष्य ह्याचं आपण खूप गल्लत करतो. त्याच्यामुळे आपल्या मुलांना वेळ, आपल्या सासूसासऱ्यांना, आपल्या फॅमिलीला, आपल्या स्वतःला हा वेळ देणं खूप कमी झालेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात एक क्लिअर मार्किंग असावं, ज्याला राईट टू डिस्कनेक्ट, म्हणजे कामातून पूर्णपणे डिस्कनेक्ट होऊन स्वतः स्वतःच्या आयुष्याचा विचार करणं, मुलांना वेळ देणं, चांगलं वाचन करणं, या सगळ्या गोष्टींना प्रत्येकाने, प्रत्येक प्रोफेशनलीनी वेळ दिला पाहिजे, हाच ह्याच्या मागचा विचार आहे.